तर नमस्कार मित्रांनो, मी वेदांगवर देवघरच्या राजा यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, बरेच दिवस आमचे व्लॉग आले नाही, जसे तुम्हीच विचारते मेसेज वगैरे करून, कमेंट्स वगैरे करून. तर आज मी व्लॉग करायचं ठरवलं आहे आणि त्याचं रिझन पण तुम्हाला साहिल सांगेल का नाही व्लॉग आले बरेच दिवस. कारण आपले खूप दिवस झाले, एक्झाम चालू होती, युनिट टेस्ट चालू होती, त्यात पास होणं आम्हाला खूप गरजेचं होतं, त्यामुळे आम्ही खूप दिवस काय व्लॉग मी केला नाही. तर आज आम्हाला सुट्टी लागलेली आहे, दिवाळीची सुट्टी पडली आम्हाला मस्त. आणि पहिल्याच दिवशी सुट्टीचं आम्ही पहिल्या कॉलेजला गेलो, तिथे आम्ही सबमिशन वगैरे होते ते केले आणि आता आम्ही मुंब्र्याला आलो आहे. तर मित्रांनो, आता 3 वाजलेत बरोबर, आणि 3 वाजता आम्ही मुंब्र्याला पोहोचलोय. पाठी आमच्या मुंब्रा बघू शकता तुम्ही, जस्ट आम्ही आता उतरलो इथे आणि आता आम्ही वर जायला निघालोय. तर लवकरात लवकर आता वर चढतो आणि बघतो कसं काय मुंब्रा देवी कशी आहे. पहिल्यांदाच चाललोय मी पण ह्या आधी कधी गेलो नव्हतो. तर साहिल, तू गेलेला का कधी? साहिल पण बोलतो, साहिल पण नाही गेलेला. तर चला, आम्ही दोघे एक्साइटेड आहे वरती जाण्यासाठी. तर चला, आता वरती जाताना तुम्हाला सगळं सिनेमॅटिक शॉट्स दाखवतो. चला, आम्ही मेन प्रवेशद्वाराची इथे पोचलो आहे आणि आता आम्ही चढायला सुरुवात करतो आहे. आणि आता एवढंच चढून साहिल अर्धा जमला आहे स्टेशनपासून, फक्त इथपर्यंत यायला साहिल जमलं आहे, कारण इथे पण यायला चढण होतं थोडंसं. आणि आता आम्ही चढतो आहे. चला, अंबे माते की जय. आम्ही आता चढायला सुरुवात केली आहे मित्रांनो. आणि आता मंदिर पण दिसतंय आम्हाला वरती, पण आता इथे तुम्हाला दिसणार नाही कॅमेरामध्ये, झाडं वगैरे आहेत. आलेला आहे आणि आपण आता इथून सुरुवात करतो चढायला. आता इथे आपल्याला मस्त एकदम फ्रेश वॉटरची पण सोय आहे, सारखं वगैरे धुण्यासाठी. डोंगरातून आलेलं आहे डायरेक्ट पाणी, पावसाळ्याचं असेल ना रे पाणी मस्त. आणि डोंगरच बघा कसं हिरवा गार एकदम भारी दिसतोय. आणि छोटा मंदिर आपण पाहू शकतो. आणि आता इथे हातपाय देऊन आम्ही मस्त डोंगर चढायला सुरुवात करू. चला, आता एकदा डोंगर एवढा चढायचा आम्हाला. आणि पिण्यासाठी पण हे पाणी एकदम बेस्ट आहे. तर साहिलने बॉटलमध्ये पण भरून घेतलं आहे पिण्यासाठी, नॅचरल वॉटर, नॅचरल मिनरल वॉटर ॲक्च्युली. आणि साहिलने बॉटलमध्ये पाणी भरून घेतलं आहे. तर चला, आता वरती जाऊ. तर मित्रांनो, आता जवळपास अर्धा गड आम्ही चढलेलो आहे, गड म्हणजे आपला डोंगर. आणि इथे लिंबू पाण्याचं पण स्टॉल आहे. खाली बघते तुम्ही, चला आता वरती. तर मित्रांनो, आता चढून चढून आम्ही आलो आहे, जरा अर्धा तास लागला आम्हाला चढायला जरी. आणि आई मुंब्रा देवी देवस्थान. तर आता बघते तुम्ही दम किती लागतो आहे इथे. आणि व्ह्यू बघा इकडनं, तुम्हाला मुंब्रा स्टेशन पण दिसत असेल. ट्रेन बघा एवढी छोटी दिसते. चला, आता मंदिरातून तुम्हाला व्ह्यू दाखवतो, जाऊया आता. मंदिर आलंय तुम्ही बघताय. वाव, काय व्ह्यू आहे बघा. Thank you.
काय व्ह्यू आहे यार, पूर्ण मुंबईचा व्ह्यू आहे. साहिल कसं वाटलं वरती मंदिरात येऊन तुला दर्शन वगैरे घेऊन? साहिलला मंदिर आवडलं? पाय पाय तर आमचे पण माझे पण दुखले. बाकी जगा कसं वाटलं मंदिर? असं वाटलं मंदिर एकदम मस्त आहे, दर्शन पण एकदम भारी झालं, गर्दी पण नाही आणि आता थांबायला यायला सगळी सोय. आजूबाजूला पाणी आहे, मस्त थंड पाणी भेटतं, परत लिंबू सरबतचं सगळं भेटतं. आणि आता व्ह्यू दाखवू आपण सगळ्यांना. आणि व्ह्यू बघताय तुम्ही, काय व्ह्यू आहे बघा मंदिराचा. तर साहिल आता आपलं कॉलेज कधीपासून सुरू होते परत, आणि आपले व्हिडिओ कधीपासून बंद होणार परत ते पण सांगून ठेव. 1 तारखेपासून कॉलेज सुरू होणार आहे आणि मग तेव्हापासूनच व्हिडिओ बंद होऊ शकतात. जर आम्ही गेलो तर काढू आम्ही व्हिडिओ. हां, आम्ही कुठे फिरायला गेलोच तर आम्ही व्हिडिओ बनवू, नाहीतर आमचे व्हिडिओ सध्या तरी बंद राहतील कॉलेज चालू झाल्यावर. आणि जर तुम्हाला हा पण ब्लॉग आवडला असेल इथपर्यंत, जर तुम्ही बघितला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि चॅनलला कमेंट, व्हिडिओला कमेंट पण करा. व्हिडिओला कमेंट घ्या, दाखवतो ट्रेन बघा, ती छोटीशी वाटते बघा ट्रेन. ने मुंब्रा स्टेशन ते इथे थांबेल ट्रेन. आणि समोर कल्याण दिसतंय लांबवर, दिवा कल्याण. आणि आपली कळवाची खाडी. खूपच भारी व्ह्यू आहे आणि ट्रेन चालली आहे बघा कशी. बघा ट्रेन दिसते तुम्हाला, इथे पूजा पण चालू आहे. देणगी पण द्यायची असेल तर तुम्ही देणगी देऊ शकता. तर चला आता मित्रांनो, मी पण इथून निघतो आहे देवीच्या पाया पडून परत एकदा आणि निघूया आता लवकर आई मुंब्रा देवी मंदिर. तर चला आता आपण पण निघूया इथून. तर चला मंडळी, आता आम्ही इथून निघालो आहे मुंब्रा देवीचं दर्शन वगैरे घेऊन. आणि आता आपण प्रसाद पण घेतला आहे, हा बघू शकता तुम्ही, प्रसाद आहे मुंब्रा देवी, प्रसाद घेतलेला आहे. आणि आता आम्ही घरी नेणार, घरातल्यांसाठी पण प्रसाद घेतला. आणि चला आता निघूया. तर हा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. पायऱ्या उतरताना आता आम्ही व्हिडिओ दाखवतोय मित्रांनो, पायऱ्या पटापट उतरते चढताना आमची खूप हालत बेकार झाली. मित्रांनो आता आम्ही हळूहळू पायऱ्या उतरलोय, अर्धा तर पायऱ्या उतरून झालेल्या आहेत आमच्या. तर आता इथून आता साहिल मला कुठे घेऊन चालला असतो? मी तुला गजानन वडापाव खायला घेऊन जाणार आहे, तो ठाण्यातला 1 नंबर वडापाव मानला जातो.
तर चला आता साहिल गजानन वडापाव फेमस वडापाव आहे ठाण्याचा, तर त्याच्या ठाण्यामध्ये तो आपल्याला घेऊन चाललाय गजानन वडापाव खायला. आणि नक्की भांडूपमध्ये पण आलास का मी तुला भाऊ वडापाव दाखवेल कसा टेस्ट वगैरे. खूप मस्त वडापाव आहे भाऊ वडापाव, भांडूपचं एकदम फेमस आहे. तर तो पण वडापाव तुला मी देईन. आणि आता आपण पहिला जाऊया ठाण्याला इथून, तर चला गजानन वडापाव जिथे भेटू. इथे ठाण्यामध्ये गजानन वडापाव इथे, तर आता तुम्हाला दाखवतो पाटी गजानन वडापाव. चला प्राइस दाखवतो तुम्हाला, वडापाव समोसा पाव मी वडापाव बघतोय कसा आपल्याला पानामध्ये भेटतो इथे. आम्ही दोन वडापाव घेतलेले आहेत, आता आम्ही वडापाव खाऊन जरा चिल करतो तोपर्यंत. आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू आपण. चला बाय बाय.